नंतर काही काळाने आपलं आरक्षण त्या ठिकाणी रद्द करण्यात आलं.
ही आपल्या जे काही क्लिष्ट गोष्टी आहेत म्हणजे शेकडो त्यामध्ये गॅस एलिमेंट दिले की ज्याच्यामध्ये नेमका रेफरन्स कशाचा कशाला कशाचा कशाला जोडलेला आहे आणि त्यामध्ये आपण फक्त एकच ऐकतो की इंद्रस्वामी म्हणणं नाही की 50% त्यावर जाता येत नाही परंतु इंद्रस्वामी जेलिमेंटमध्ये मला वाटतं की त्यामध्ये 5-7 नाही कारण इंद्रस्वामीने त्याचं स्वतःचं एलिमेंट ओळखून केलं ओळखून करणं म्हणजे त्याला वळणून पलीकडे आलं इंद्रस्वामी मध्ये काय म्हणलेलं होतं की हे हा निकाल झाल्यानंतर जेवढ्या लवकर शक्य आहे तेवढ्या लवकर सगळ्या देशातल्या मागासवर्गीय जातींची जनगणना व्हावी आणि एकूण लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये त्यांचं प्रतिनिधित्व आहे का नाही जर असेल तर ते कोणत्या प्रमाणात आहे मग त्यांना कोणत्या प्रमाणात आरक्षण द्यावं लागेल आणि जर नसेल तर मग त्यांना कोणत्या प्रमाणात आरक्षण दिलं गेलं पाहिजे या संदर्भात सर्वेक्षण करून त्याचा अहवाल करून त्या अनुषंगानं योग्य ती मांडणी करून आरक्षणाची पुन्हा व्यवस्था व्यवस्थित करा अशा प्रकारचं त्याचं एलिमेंट आहे आजपर्यंत त्या एलिमेंटवर कोणतीही कार्यवाही झालेली नाही आणि वस्तुस्थितीचं लक्षात आता सर्वोच्च न्यायालयानं निकाल देतानाही हाच मुद्दा घेतला आता सर्वोच्च न्यायालय पुन्हा म्हणतंय की नेमकं कोणत्या प्रमाणामध्ये कोणत्या समाजाला आरक्षण द्यावं ही पुन्हा एकदा चौकशी होणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने ते देण्यात यावं आता सर्वोच्च न्यायालयाचा आर्टिकल 142 नुसार संविधानाच्या सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला की त्याची अंमलबजावणीच झाली पाहिजे आणि ते आता अपेक्षित आहे खरंच सर्वोच्च न्यायालयानं आता त्याच्याने म्हणलं की होईल तेवढ्या लवकर शक्य असेल तेवढ्या लवकर इमिडिएटली तुम्ही ह्या सगळ्यांची पाहणी करून त्या अनुषंगाने ते बनवायचं आहे आता ते सगळं होणारच आहे पण आपला निकाल कोणत्या गोष्टीवर उडवला हे तुम्हा सगळ्यांना माहित असणं फार गरजेचं सर्वोच्च न्यायालयाचं असं म्हणणं आलंय की राज्य मागासवर्गीय आयोगानं जो अहवाल राज्य शासनाला दिला आणि राज्य शासनानं ज्या अहवालाच्या आधारे मराठा आरक्षण त्या ठिकाणी घोषित केलं त्या मराठा आरक्षणाचा आरक्षण देण्याचा अधिकार हा राज्याला आहे का नाही हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाच्या समोर होता आणि आपण जी म्हणतो 3-2 निकाल दिला 3-2 दिला तर हा निकाल 3-2 दिलाय की 3 जजेसचं म्हणणं असं आहे की राज्य शासनाला एखाद्या समाजाला किंवा एखाद्या जातीला मागास ठरवून आरक्षण देण्याचा अधिकार नाही असं 3 लोकांचं म्हणणं आहे आणि 2 जजेसचं म्हणणं आहे की हा अधिकार आहे माझा नेमका हा अधिकार आहे का नाही तर हा अधिकार आहे का नाही हे ठरवायचं असेल तर त्या अनुषंगानं की जी काही 102 घटना दुरुस्ती होती ज्या घटना दुरुस्तीच्या आधारे केंद्र शासन म्हणत की राज्याला एखाद्या समाजाला मागास ठरवण्याचा अधिकार दिलेला आहे तर ती 101 घटना दुरुस्तीवर सर्वोच्च न्यायालय कन्फ्युज आहे ज्या वेळेस अटॉर्नी जनरलनी ऍफिडेव्हिट दिलं की 102 घटना दुरुस्तीनं राज्य शासनाला एखाद्या समाजाला मागास ठरवून आरक्षण देण्याचा अधिकार आहे असं ऍफिडेव्हिट दिलं परंतु आपण खऱ्या अर्थानं बघायला गेला तर अनुच्छेद क्रमांक 338-342 व 367 या 3 कलमे गरजेचे काय गरजेचं होतं की राज्य शासनाला याचे अधिकार सर्वंकष दिलेले आहेत राज्य शासनाने ते आदेश आहोत आहे त्याच्यावर कोणताही सर्वोच्च न्यायालयात प्रश्न उपस्थित केलेला नाही ते सरळ सुरळीत चालू आहे मग आता विषय असा राहतो की 3-2 निकाल झालाय तो कशाचा झालाय 3-2 निकाल हा राज्य शासन एखाद्या समाजाला मागासवर्गीय आयोग गठीत करून त्याच्या आकडेवारीनुसार आरक्षण देऊ शकत का नाही हा 3-2 झालाय परंतु मराठा समाज मागासच नाही असं 5 जजेसचं म्हणणं ते आपल्याला तेवढ्या प्रकर्षानं मांडावं लागणार आहे आणि एक वस्तुस्थिती लक्षात घेतली पाहिजे की आता राज्य शासनाची जबाबदारी 100% आहे परंतु आता सगळ्यात मोठी जबाबदारी मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये जर कोणाची असेल तर ती केंद्र शासनाची केंद्र शासनाची कशी जबाबदारी आहे तर आता समजा हा राज्य शासनाला अधिकार नाही आरक्षण देण्याचा असं जर त्या ठिकाणी प्रतिपादित झालं तर पुन्हा त्याला दुसरा ऑप्शन असा लागतो की राज्य सरकारनं राज्यपालांकडे निवेदन करणं राज्यपालांनी ते निवेदन राष्ट्रपतींकडे करणं की बाबा हा समाज आमचा मागासवर्गीय आहे
आणि या संदर्भामध्ये योग्य ते जनगणना होऊन त्याचं प्रतिनिधित्व ठरवण्यात यावं आणि त्या प्रतिनिधित्वाच्या आधारे त्या ठिकाणी या समाजाला मागास घोषित करून त्याचा वर्गवारी ही केंद्रीय मागास वर्ग आयोगाकडून पुन्हा संसदेसमोर जावी. म्हणजे लक्षात येते का तुमच्या काय राज्य सरकारनं राज्यपालांना नेमून या संदर्भातली आता राज्यपालांना नेमून निवेदन द्यायचं का राज्य मागासवर्गीयांना राज्य मागासवर्ग आयोगाला पुन्हा एक नवीन अहवाल बाहेर करूनच तो राज्यपालांना द्यायचा ह्याच्यामध्ये पुन्हा कन्फ्युजन. मी अगदी बारीक सांगतो बरं का, आता ते निवेदन द्यायचं का हे द्यायचं ही त्या अमेंडमेंट शिवाय काय होणार नाही आणि त्या अमेंडमेंट त्यासाठी गरजेचे. पण केंद्र सरकार आता काय म्हणतंय की आम्ही राज्यांना अधिकारच दिले हे आम्हाला पुन्हा सिद्ध करायचं आहे म्हणून ती रिव्ह्यू पिटिशन जी केंद्राने केली आहे ती रिव्ह्यू पिटिशन त्यासाठी केली आहे. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही राज्य शासनाला अधिकार दिलेले होते आणि सुप्रीम कोर्ट कन्फ्युजन मध्ये गेल्यामुळे त्याच्याकडे लक्षात आलं. परंतु आता जरी समजा राज्य सरकारकडे हे आरक्षण देण्याचे अधिकार पुन्हा आले तरी सुद्धा पाच न्यायाधीश सर्व म्हणताय की मराठा समाज मागासवर्गीय नाही. त्याच्यामुळे आपल्या हातात आता एक शिक्का राहिलाय तो म्हणजे केंद्रीय मागासवर्ग आयोग. आता राज्य सरकारनं त्यामध्ये स्पष्टोक्ती करून केंद्र सरकारशी चर्चा करून त्या संदर्भामध्ये नेमकं मागासवर्गीय आयोगाचा अहवाल राज्यपालांना द्यायचा आहे का फक्त विनंतीचं पत्र किंवा अर्ज द्यायचा आहे हे ठरवून राज्यपालांनी ते पत्र किंवा तो अहवाल राष्ट्रपतींना पाठवला पाहिजे. हा पहिला टप्पा. राष्ट्रपतींनी तो ते पत्र किंवा तो अहवाल हा केंद्रीय मागासवर्गीय आयोगाला पाठवला पाहिजे. दुसरा टप्पा, केंद्रीय मागासवर्गीय आयोगानं त्या संदर्भात योग्य तो अभ्यास करून तो अहवाल आकडेवारी सहित पुन्हा मांडला पाहिजे संसदेकडे मांडला पाहिजे आणि संसदेकडे तो अहवाल मांडल्यानंतर संसदेने त्याच्यावर विचार विनिमय करून तो अहवाल पुन्हा राष्ट्रपतीकडे ते मंजूर करून पाठवला पाहिजे बहुमतात आणि मग राष्ट्रपतीच्या आदेशानं आपल्या मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे. आता हा मार्ग आपल्याकडे राहिलाय तो सगळ्यात धोपट मार्ग आहे. आणि समजा ह्या वर्षाचं आरक्षण पुन्हा नाही मिळवलं तर मग पुन्हा राज्याकडे अधिकार राहतो की ओबीसी मध्ये समावेश करणं आणि आरक्षण देणं. पहिल्यांदा यामध्ये 338-342 त्याच्यामध्ये अमेंडमेंट क्लिअर आणि कट म्हणजे क्लिअर अमेंडमेंट पाहिजे की राज्याला अधिकार दिलेले आहेत का नाही. आता ह्या सगळ्या विषयाची चर्चा की तुम्हाला वस्तुस्थिती सांगतो मौली दत्त बरोबर पुण्याला संभाजी महाराजांबरोबर जवळपास 5.5-6 तास चर्चा चालू होती अगदी खासगी म्हणजे 8-10 लोक होते त्याच्यामध्ये 4 ऍडव्होकेट आणि घटनातज्ञ होते त्यामध्ये तांबे सर पण होते तुमचे पिणे सर पण होते पुन्हा कोंढरे साहेब होते पुन्हा अजून 2 वकील होते अशी अगदी हुशार आणि अगदी शांत चर्चा झाली आणि त्याच्यानंतर हा निकाल आम्ही त्या ठिकाणी सगळा रिव्हाइज केला आणि मग त्याच्या माध्यमातून हे समोर आले. आता तुम्हाला खरं सांगतो फिरत नाही तोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही. संसदेच्या आणि न्यायालयाच्या कडेकोपऱ्यांमध्ये आपलं पुन्हा एकदा ज्ञान पाजलं पाहिजे तर ते आरक्षण मिळणार. याची जबाबदारी राज्य शासनाची तर आहेच परंतु याची सगळ्यात जास्त जबाबदारी आता केंद्र सरकारने दिली आहे. मी अगदी नॉन पॉलिटिकल माणूस आहे एक सुद्धा टाइम नाही त्याच्यामुळे मी प्रामाणिकपणे पिंडीच्या देठापासून तळमळीने सांगतोय की ही राज्य शासनाची जबाबदारी तर आहेच परंतु सगळ्यात मोठी जबाबदारी ही आता केंद्र सरकारची आहे. केंद्रीय मागासवर्गीय आयोगाच्या माध्यमातून हे करून घेतलं पण राज्य शासन मोकळं झालं का अजिबात नाही. राज्य शासनाकडं हे जे काही सगळ्या मागण्या पूर्ण आहेत सारखी असेल अण्णासाहेब पाटील महामंडळ असेल या संदर्भामध्ये क्लिअरिटी घेणं की राज्य मागासवर्गीय आयोग पुन्हा गठीत करायचा की फक्त अर्ज द्यायचा आहे हे तर क्लिअरिफिकेशन राज्य सरकारने केंद्र सरकारकडे मांडलं पाहिजे त्यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारने गेलं पाहिजे चर्चा केली पाहिजे ही राज्य सरकारचं कर्तव्य आहे. आणि त्या अनुषंगाने ज्या काही घोषणा साथीमध्ये तुम्ही बघितलं निधी दिला म्हणजे निधी दिलेला नाही निधी माघारी घेतला अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या संदर्भामध्ये 10 लाखाच्या कर्जाला 25 लाखाची वाढ द्या म्हणतोय ते अजून दिलेली नाही. हॉस्टेल जिल्ह्यामध्ये उपतर्क म्हणलेले होते त्या संदर्भामध्ये अनेक प्रस्ताव सोलापूर जिल्ह्यात सगळ्यात पहिल्यांदा प्रस्ताव त्या ठिकाणी पेंडिंग आहे
संभाजी महाराजांनी सुद्धा मुंबईच्या मीटिंग मध्ये जाहीर मीटिंग मध्ये प्रेस कॉन्फरन्स मध्ये हात उतर उचल, परंतु त्या संदर्भात कोणती कारवाई त्या ठिकाणी केली नाही. तो अभ्यास घेत खऱ्या अर्थाने असा अभ्यास करतो आणि खऱ्या अर्थाने अभ्यास करताना आता जर आपली कोण दिशाभूल करत असेल तर ती दिशाभूल आता आपण होऊ द्यायची नाहीये, आणि ती दिशाभूल होऊ द्यायची नसेल तर सुप्रीम कोर्टाच्या निकालाचं पान ना पान, होळ ना होळ, आणि नुसती होळ ना होळ नाही, होळीच्या दोन होळीच्या मधलं सुद्धा आपल्याला आता हो वाचता आलं पाहिजे, आणि ते वाचून आपल्याला जर आता कारवाई करणं झालं तर आपल्याला आरक्षण मिळणार. आरक्षणाचे आता दोनच आता फक्त पर्याय आहेत. एक म्हणजे केंद्रीय मागासवर्ग आयोगाकडून आपल्याला आरक्षण घेणे हा आहे, आणि जर तिथेही आपण अयशस्वी राहिलो तर ओबीसी मध्ये समावेश करून आपल्याला आरक्षण घेणे, ओबीसीचा कोटा वाढवणे, आणि ओबीसीचा वाढवलेला कोटा आता 50% वर गेला तरी तो कसा टिकवता येईल त्यासाठी प्रयत्न करणे, परंतु तेही आता राज्य सरकारच्या हाती राहिलेलं नाही. आपल्याला पुन्हा यांच्या भांडणामधल्या तलवारी व्हायच्या नाहीत. पुन्हा ही केंद्र सरकार राज्य सरकार भांडण बसणाऱ्यांना आपण एकमेकाला आदळत बसायचं हे आपल्याला आता करायचं नाही. आपल्याला क्लिअरन्स कट आरक्षण पाहिजे पहिल्यापासून. म्हणजे तुम्हाला वस्तुस्थिती सांगतो, निकाल आहे माझ्याकडे, तुम्हाला लागलं तर सांगा, मी सगळे नोट सुद्धा काढून ठेवले. पहिल्यापासून मराठा समाज म्हणतोय की आम्ही मागासवर्ग आहे, आमच्यामध्ये गरीब लोकांची संख्या प्रचंड आहे, आणि असं असताना आम्हाला मागासवर्गीय करून आरक्षण द्यावं. पण 6-7 आयोग झाले, प्रत्येक आयोगाने मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसली की आणि वस्तुस्थिती सगळ्यांनी घोळ म्हणून समाजाचा वापर करायचा, आणि त्या अनुषंगाने पुन्हा मराठा समाजाला आरक्षणापासून तुमच्या माझ्या लेकराला बाजूला ठेवायचं हे आपल्याला आता करू द्यायचं नाहीये. त्याच्यामुळे हे सांगतो तुमच्या माझ्या लेकरा बाळासाठी हे करावं लागणार आहे, आणि आरक्षण मला मिळालं म्हणून काय माझा त्यात स्वार्थ नाही. त्याच्यामुळे प्रत्येकाचा स्वार्थ यात पडलेला आहे, त्यामुळे त्या अनुषंगाने जर आता करायचं असेल तर पुन्हा एकदा मी विनंती करतो, मावळी जाऊन असतील किंवा सगळी जी काही ज्येष्ठ मंडळी आलेली जाऊन असतील, विनंती करतो की पुन्हा एक अभ्यास घरी या ठिकाणी बसतो, आणि अभ्यास घटामध्ये त्या प्रत्येक गोष्टीचं विश्लेषण आपल्याला करता येईल. मी प्रत्येक छोटी छोटी बाब तुमच्या समोर एवढ्या प्रकर्षाने आता या ठिकाणी मांडू शकत नाही, वेळ कमी, आणि ती लगेच तुम्हाला मांडल्यानंतरही ती लक्षात येण्यासाठी किचकट बाबी नाही. त्याच्यामुळे जेवढ्या मला सांगता आल्या तेवढ्या मी सांगितल्या. आता केंद्र शासनाने अमेंडमेंट करून रिव्ह्यू पिटिशन मध्ये तुम्हाला सांगितलं, रिव्ह्यू पिटिशन मध्ये एक लास्ट एक मुद्दा घेतो, रिव्ह्यू पिटिशन मध्ये फक्त एक होऊ शकतं की राज्याला अधिकार आहेत का नाही एवढं ठरू शकत. पण मी तुम्हाला क्लिअर सांगितलं, आता राज्याला अधिकार आहेत असं जरी सर्वोच्च न्यायालय म्हणलं तरी 3-2 निकाल हा राज्याला अधिकार आहेत का नाही हे ठरवण्यासाठी दिलाय. पण 5-5 जजेसचा निर्णय हा मराठा समाज मागास नाही म्हणून दिलं, त्याचं काय करायचं? म्हणजे हे म्हणजे काय होत आहे आता, माणूस अर्धा जीवन तो होतोय, कुठं उठून उभं राहत नाही. रिव्ह्यू पिटिशन जरी केंद्र सरकारसारखं झालं तरी त्याच्यामुळे पूर्ण माणूस उठून उभा राहायचा असेल तर हा चौपट मार्ग आहे जो मी मागाशी सांगितलं, आणि त्या चौपट मार्गाने गेलं तर कुणाच्याही मायकाला धक्का न कुणी धक्का लावला तरी सुद्धा आपलं हिरावून घेता येणार नाही असं आरक्षण त्याच मार्गात मिळू शकतो. त्याच्यामुळे आपण पुन्हा एकदा तोच अभिमान तोच स्वाभिमान आणि तीच जागृती घेऊन पुन्हा समाजामध्ये जाल, आणि पुन्हा तुमच्या मायलेकरासाठी, तुमच्या लेकरा बाळासाठी, त्यांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या आरोग्यासाठी आणि त्यांच्या भविष्यासाठी पुन्हा एकदा उभं राहाल. ज्या ज्या वेळेस कायद्याची काय परिस्थिती निर्माण होईल आणि इथून आंदोलन करताना जी काही कायद्याची परिस्थिती निर्माण होईल त्या ठिकाणी आमच्यासाठी मंडळी मजबूत पाय होऊन उभी राहील एवढीच खात्री देतो. आणि इथून पुढे हातात तलवारी घेण्यापेक्षा हातात पेन घेऊन लढायला लढणं गरजेचं आहे, रस्त्यावर उभारण्यापेक्षा संसदेच्या आत जाऊन उभारणं गरजेचं आहे, विधिमंडळाच्या आत जाऊन उभारणं गरजेचं आहे. ते आपण सगळं सुजाणपणे कराल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. बोलण्याची संधी दिली आणि मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भातली बाजू ही काही कायद्याच्या दृष्टीकोन मांडण्याची संधी दिली त्याबद्दल मी आभार मानतो. यापेक्षाही जास्त आणि चांगलं विश्लेषण करू शकतो आपण, परंतु ही वेळ नाही, त्यासाठी वेळ जाईल. तरी जेवढ्या कमी शब्दात मला मांडता आलं तेवढं मी मांडतोय. मांडण्याची संधी दिल्याबद्दल आपले आभार मानतो. छत्रपती शिवाजी महाराज.